कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं. गोव्यामधल्या परनेमच्या बोगद्यामध्ये शिरलं पाणी. 3 तासांहून अधिक काळ 3 एक्सप्रेस एकाच जागी उभ्या. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 11 जुलै ते 13 जुलैच्या दरम्यान काही तासांकरता बंद. सकाळी 6 ते 8, दुपारी 2 ते 4 या वेळेमध्ये महामार्ग बंद. कोलाड येथील कोई म्हैसरदा या पुलाच्या गर्डरच्या कामासाठी हायवे राहणार बंद. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणामधील 3रा आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी. लातूरमधून करण्यात आली फुटी अटक. राज्यातल्या महावितरणचे 62,000 कंत्राटी कामगार 16 जुलैला करणार 1 दिवसीय कामबंद आंदोलन. मागण्या मान्य न केल्यास बेमुदत आंदोलनाचाही दिला इशारा. नागपूरच्या दीक्षाभूमी विकास प्रकल्पाचं काम न्यायालयाच्या देखरेखीमध्ये. दीक्षाभूमी शेजारच्या 19 एकर पार्किंग जागा दीक्षाभूमीला द्यावी. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्जाद्वारे मागणी. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतलं दर्शन. तरडगाव ते फलटण या मार्गावरती श्रीकांत शिंदे यांचा वारीमध्ये सहभाग. यवतमाळमध्ये सिलेंडरच्या भडक्यानं दुमजली इमारतीला लागली आग. मेकॅनिक गॅस दुरुस्तीसाठी आलेला असताना घडली दुर्घटना. घरातील साहित्याचं मोठं नुकसान. चांदवड अपघात प्रकरण. 36 तास उलटूनही कारचालक अद्यापही फरार. अवैध दारू वाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गाडीला झाला होता अपघात. नागपूरमध्ये इंस्टाग्राम रील्स बनवताना कारचा भीषण अपघात. रील्सच्या नादामध्ये चालकाचं नियंत्रण सुटून कार दुभाजकावरती आदळली. अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू. 3 दिवसांपूर्वी दापोली धरणामध्ये बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला. कल्पेश बटावळे असं या मृत तरुणाचं नाव. कल्पेश हा दापोलीमधल्या सातंबा गावातला रहिवाशी. सेल्फी घेताना कृष्णा नदीवरच्या बंधाऱ्यामध्ये वाहून गेलेल्या तरुणाचा मृत्यू. 3 दिवसांनंतर मृतदेह सापडला. मोईन मोमीन असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव. अकोल्याच्या सांगळूद इथे 50 वर्षीय व्यक्ती नाल्यामध्ये वाहून गेल्याची धक्कादायक घटना. समोर शेतात जाताना पाय घसरून पडल्यानं वाहून गेल्याची माहिती. शोध सुरू. सांगलीच्या भिवघाटमध्ये पेट्रोल पंपावरती 4 चाकीला आग. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांनी कार पेट्रोल पंपापासून दूर नेल्यानं मोठी दुर्घटना टळली. घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथे छापा टाकत तब्बल 83 किलो गांजा जप्त. भिवंडीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस. जून महिन्यामध्ये तब्बल 886 जणांचा कुत्र्यानं घेतला चावा. 7 आणि 8 जुलैला 1135 जणांना कुत्रा चावल्याची माहिती. पीक विम्यासाठी हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांचं कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन. गतवर्षीचा खरीप आणि रब्बीचा पीक विमा न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक. अहमदनगर जिल्ह्यामधील लोकशाही असंघटित कामगार संघटनेच्या महिलांचं बसस्टॉपच्या समोर रास्ता रोको. मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयावरती आंदोलनाचा दिला इशारा. बीडच्या नेकनूर जिल्हा परिषदेच्या उर्दू प्राथमिक शाळेमध्ये शिक्षकच नाही. गणित आणि इंग्रजी विषयाला शिक्षक उपलब्ध नसल्यानं विद्यार्थी आक्रमक. विद्यार्थ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना घेराव. वाशिममध्ये जोरदार पाऊस. सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. नमस्कार. मनसुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली. हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली. लवकरच येतोय सीझन 2. मनसुद्धा तुझं.